आनंद लो आधुनिक मराठी कवितेतील भावसौंदर्याचा वेध घेणाऱ्या या मालिकेत आज ऐकूया बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयी. लेखन डॉक्टर अरुणा ढेरे. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. ऐकूया आनंदलोक मालिकेतला सातवा भाग टिळा माटीचा लावला. कविता कुठून येते कवीला विचारावं. तुकारामांसारखा थोर संतकवी म्हणतो, काय म्या पामरे बोलावी उत्तरे बोलविता धनी वेगळाची. केशव सुतांसारखा आधुनिक क्रांतिकारक कवी म्हणतो, जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे गाणे मनात मग होय स्वयेची जागे. आणि बहिणाबाई चौधरी म्हणतात, माझी माय सरस्वती मला शिकवते बोली. केशवसूत, नावा टिळक, गोविंदाग्रज, बालकवी, तांबे, माधव जुलियन असे मराठीतले मान्यवर कवी जेव्हा आपल्या प्रतिभेचा बहर महाराष्ट्र शारदेवर उधळत होते तेव्हा खानदेशाच्या मातीतून बहिणाबाई चौधरी नावाच्या एका अशिक्षित साध्यासुध्या स्त्रीला कविता उगवलेली दिसत होती. आभाळात तिच्यासाठी रंग जमत होते, फुलांमध्ये तिच्यासाठी परिमळ दाटत होता. प्रत्यक्ष देवी सरस्वतीच त्या आपल्या लेकीला बहिणाला गाणी शिकवत होती. घर संसारात शेत शिवारात राबणारी बाई, तिला शिक्षण नाही, पंडितांनी आणि विद्वानांनी लिहिलेली अक्षरं तिला ठाऊक नाहीत, तिनं नवीन साहित्य वाचलेलं नाही. तिच्या कानावर पडलं ते गीता भागवत, कीर्तन प्रवचनांमधून तिला ठाऊक झालेलं तत्वज्ञान तेवढं तिच्या ओळखीचं. पण तिचं गाणं तिच्या कामातून तिच्या कष्टातून उगवलं होतं, तिच्या भोवतीच्या संसारानं माणसांच्या गोतावळ्यानं आणि शेत शिवारानं तिला गाणी दिली. धरत्रीच्या खुशीमंदी
बिय बियान निजली वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे घयरल शेत जस अंगावर तिशहारे. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन. दिसा मासा भये वाढ रूप झाली आता मोठी आला पिकाले बहार झाली शेतामध्ये दाटी. कसे वाऱ्यानं डोलती दाने अले गाडी गाडी दैव गेल रे उघडी देव अजब गारोडी. अजब गारुडी आहे देव. मातीतून केवढं पीक निर्माण करतो तो. कापणी मळणी उफणणी कामं करता करता बहिणाबाईंच्या ओठावर गाणी येत राहतात. कधी गोफण खाली ठेवून विळे धरून पिकाच्या कापणीला भिडण्यासाठी त्या हिंमत धरायला सांगतात. कधी बैलाला मळणीसाठी चुचकारून चालायला पाय उचलायला सांगतात. चल ये रे वाऱ्या ये रे मारुतीच्या बापा नको देऊ रे गुंगारा पुऱ्या झाल्या तुझ्या थापा. नाही अजून चाहूल नको पाडू रे घोरात आज निघाली कोणाची वाऱ्यावरची वरात. ये रे घोंगावत वाऱ्या ये रे खयाकडे आधी आज कुठे रे शिरला वासराच्या कानामंदी. वाऱ्याला उफडणीसाठी बोलवताना त्यांना सहज आठवतं की मारुती हा वायुपुत्र आहे आणि खेड्यातल्या सहज शैलीत त्या लेकाचं नाव घेऊन त्याच्या बापाला हाक मारतात. ही जवळ एक पोटातल्या जिव्हाळ्यानं आलेली एखाद्या अवखळ पोरानं घरी बोलावणं आल्यावर मध्येच एखाद्या विहिरीकडे किंवा झाडाकडे धाव घ्यावी तसा हा वारा वासरांच्या कानामध्ये शिरतो खळ्याकडे येण्याआधी. आणि बहिणाबाई त्याला जणू आईच्या मायेनं ओढून आणतात. त्यांचे डोळे आईचेच आहेत. वसांडली मोट करी धोधो थायन्यात हुंदडत पाणी जसं तान्ह पायन्यात असं एखादं साधं दृश्यही त्या आईच्या डोळ्यांनी पाहतात. आणि संसारातलं एखादं दृश्य पाहतानाही त्यांच्या पोटातली आईची मायाच ओठावर येते. उठ सासुरवाशीन बाई सुरू झाली वटवट कातावली वो सासू पूस डोळ्यामधले आसू. उठ सासुरवाशीन बाई घे सोशीसन घे घालू नको वो वाद कर माहेराची याद. बाईचं खेड्यापाड्यातल्या कष्टकऱ्यांच्या घरातल्या बाईचं आयुष्य बहिणाबाईंना चांगलं ठाऊक होतं. तिच्या वाट्याला बहुतेक वेळा येणाऱ्या सासूरवासाची त्यांना चांगली ओळख होती. आणि म्हणूनच माहेरासाठी आसावलेलं तिचं मनही त्यांना उमगलेलं होतं. माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असं म्हणत आपल्या माहेराचं गाणं आपसूक त्यांच्या ओठावर येत होतं. रातदिन गजबज असं खटल्याचं घर सदा आबादी आबाद माझं असोद माहेर असं असोद गावच्या आपल्या माहेराचं संपन्न चित्र चारच ओळीतून त्या रसरशीत उभं करतात. आणि आईच्या आयुष्याचं सारही चारच ओळीत नेमकं सांगतात. माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली आम्हा इले केलं गार स्वतः उन्हात तावली. शेतात उन्हातानात राबणाऱ्या दमल्या थकल्या माणसालाच दाट पानांच्या आंब्याच्या सावलीचं सुख नेमकं कळेल. माय आंब्याची सावली म्हणताना बहिणाबाईंची उपमा किती नेमकी आहे. आई आणि मुलगी यांच्यामधलं आतड्याचं नातंही असंच नेमक्या शब्दात सांगतात बहिणाबाई. बसला मी देव ध्यानी काय मधी हे संकट बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओटी मग माहेरून आली सासराले कशासाठी. अरे लागले डोहाये सांगे शेतातली माटी गाते माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी. धेरे धेरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. देव कुठे भरीसनी जो उरला हरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला.
आपण ऐकत आहात आनंदलोक मालिकेतला बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील भावसौंदर्याचा वेध घेणारा कार्यक्रम टिळा माटीचा लावला। बहिणाबाईंजवळ बुद्धिमत्ता आहे, संवेदनशीलता आहे आणि प्रतिभाही आहे। बुद्धीनं आणि संवेदनशीलतेनं आयुष्यातले जे अनुभव वेचले ते त्यांनी मर्मस्पर्शी शब्दात आणले। वयाची तिशी उलटण्याच्या आतच त्यांना वैधव्य आलं। पदरात दोन लहान मुलं होती। चिवटपणानं जिवटपणानं वाट्याला आलेल्या दुःखाचा आणि संकटाचा सामना करताना ही विलक्षण ताकदीनं स्वतःला सांगत राहिली, अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले, आता हुंदके उरले। सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली, झाड गेलं निंदीसनी मांगे सावली उरली। रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याचे रेसव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव। जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत उत, तुटे मंगय सुतर उरे गयाची शपत। नका नका आया बाया नका करू माझी किव, झालं माझं समाधान आता माझा माले जीव। जीवन मृत्यूचा अर्थ भल्या भल्यांना न समजलेला बहिणाबाई सहज तत्वज्ञान बोलतात। जीव देवान धाडला, जन्म मने आला आला, जवा आल बोलावन मौत मने गेला गेला। दिस आला कामामधी, रात निज मधी गेली, मरणाची निज जाता जलमाची जाग आली। नहीं सरल सरल जीवा तुझ येन जान, जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जीन। आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, हरे जगन मरण एका सासाच अंतर। हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरे काय फास। जग जग माझ्या जीवा, जग जग माझ्या जीवा, अस जगन तोलाच उच्च गगनासारख धरत्रीच्या रे मोलाच। अरे संसार संसार खोटा कधी म्हणून रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणून। अरे संसार संसार जसात वाचू ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। सुखाला नकार
बहिणाबाई जात्याच प्रतिभावंत. जुन्या पारंपरिक कवितेचं, त्यातल्या कथा कवितेचं, निसर्गवर्णनाचं, व्यक्तिचित्रणाचं सौंदर्य आणि वैभव काय असतं याची ओळख मराठी साहित्यविश्वाला बहिणाबाईंनी पहिल्यांदाच आणि मोठ्या समृद्धीनं करून दिली. शिवाय लोकवेदांताचा थक्क करणारा अनुभवही या कवितेनं दिला. कितीतरी म्हणी आणि सुभाषितं या कवितेत जागोजाग विखुरलेली आहेत. बहिणाबाईंच्या लेखी मात्र ते सहज बोलणं आहे. कवी सोपानदेव चौधरी हे त्यांचे चिरंजीव. त्यांनी आईच्या आठवणी सांगितल्या आहेत, त्या खूप बोलक्या आहेत. एकदा ते आईला म्हणाले, तू शेतात कष्टाची कामं करतेस, तुझी नजर जमिनीकडे, आणि हे असले मोठे मोठे विचार तुला सुचतात कसे? त्यावर आईनं उत्तर दिलं होतं, धरत्रीच्या आरशामध्ये मी सरग पाहते बापा. सरग म्हणजे स्वर्ग. एकदा कापूस वेचणीच्या वेळी कापूस बाजूला काढून सोपानदेवांनी सरकी हातात घेतली तेव्हा आई म्हणाली, पहा देवानं सरकीला कसा पांढरा स्वच्छ पोशाख नेसवून पाठवलं, पण माणसानं तिची वस्त्र काढली आणि स्वतः नेसायला लागला. हे सहज बोलण्यातलं सुभाषित वजा तत्त्वज्ञान त्यांच्या कवितांमध्ये सारखं येतं. ते येतं माणसावरच्या प्रेमामुळे. खानदेशातल्या काळ्या मातीवर त्यांचा जीव जडला तसा तो धरित्रीच्या सगळ्या लेकरांवरही जडला. झाडं पेडं, पाखरं जनावरं, माड्या झोपड्या आणि माणसं सगळ्यांवर त्यांचा जीव होता. खूप ग्रंथ वाचून, अभ्यास करून किंवा गुरु करून मानवधर्म समजतो असं नाही. खरी माणुसकी तनामनात मुरलेली असते आणि ती माणसाच्या वागण्या बोलण्यात, रोजच्या जगण्यात, विचार करण्यात प्रकट होत असते. बहिणाबाई तशा माणुसकीची भाषा बोलतात. कधी मिश्किलपणे वाकड्याला सरळ करत आणि कधी कळवळून त्याला भल्याचे चार शब्द सांगतात. बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नाही, हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नाही, निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नाही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नाही, ज्याच्यामधी नाही पाणी त्याले हाय म्हणू नाही, धावा ऐकू न आडला त्याले पाय म्हणू नाही, येरी तू नाहीये रीती तिले मोट म्हणू नाही, केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नाही, नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नाही, जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नाही, अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणू नाही, इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नाही, दुधावर आली बुरी त्याले साय म्हणू नाही, जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नाही, इमान आले इसरला त्याले नेक म्हणू नाही, जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू नाही, ज्याच्या मंदी नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही, ज्याच्या मंदी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हकला हकला फिरी येत पिकावर, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर ल्या रे लाटा, मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदन, मन जयरी जयरी त्याचं न्यार रे तंतर, रे इच्छुसाप बरा त्याले उतारे मंतर, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आत्तावत भुईवर गेलं गेलं आभायात, तेव्हा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. इतकी साधी उदाहरणं देतात त्या, रोजची अनुभवातली.
मतलबासाठी मान माणूस डोलये, इमानाच्यासाठी कुत्रा शेपूट हालये. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोनी शेवटी पिकीसनी गोड झाली. बहिणाबाईंजवळ उपजत विनोदबुद्धी आहे. कधी कारुण्य आणि कधी वात्सल्य यांची सोबत घेऊन त्यांचा विनोद येतो आणि कधी तो निव्वळ मिश्किलपणा असतो. चूल पेटत नाही बाईची आणि त्रासलेली बाई म्हणते, अरे विस्तवाच्या धन्या, कसे आले तुला हिव. वरमाय रुसून बसते लग्नात, उगाच अडवणूक करते. थट्टेनं बहिणाबाई म्हणतात, रुसी बसे वरमाय, तिचा रुसवा केवडा. म्हणे पापड वाढला कसा वाकडा तिकडा. अशी ही बहिणाबाईंची कविता. हसवता हसवता अक्कल शिकवणारी मराठी भाषेच्या ध्वनीच्या, रसाच्या, शब्दांच्या, वाक्यरचनेच्या वेगवेगळ्या क्षमता दाखवणारी, खानदेशच्या अहिराणी बोलीची लज्जत चाखवणारी. तिला बोलीभाषेची लय आहे, उत्स्फूर्त अध्यात्माचं वैभव आहे आणि साधेपणाचं सौंदर्य आहे. माझं दुःख जशी अंधार आली रात, माझं सुख हातातली काढवात. माझं दुःख तय घरात कोंडल, माझं सुख हांड्या झुंबर टांगल. असला विलक्षण प्रतिभेचा तिचा उद्गार. शेतात अचानक मोहरांचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला असं आचार्य अत्र्यांनी 1952 साली म्हटलं. आणि जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं या कवितेचं तेज असल्याचा निर्वाळा दिला. त्यांचे शब्द आज इतक्या वर्षांनंतरही अचूकपणे खरे ठरलेत. कविवर्य बाभ बोरकरांनी बहिणाबाईंवर लिहिलेल्या कवितेत त्याच शब्दांची प्रचिती आहे. नव्हे, बहिणाई त्याहूनही मोठी असल्याचा साक्षात्कार आहे. माझे आई बहिणाबाई तुझ्या मुखी देव बोले, बोल तुझे गाता गाता माझे पाझर ती डोळे. चूल जाते शेत औत वीट रहाट वा मोट, कसे वाचलेस त्यात सारे गीता भागवत. तुझ्या साध्या सोप्या शब्दी कशा पालवती श्रुती, जाग लागताच कशी हात जोडतात पाती. तुझ्या साध्या उत्तराने होतो योगी निरुत्तर, नेणी वेतली शाणीव अशी कशी लोकोत्तर. देव तुझ्या ओटी पोटी देव तुझ्या कंठी ओठी, दशांगुळे उरलेला देव तुझ्या दाही बोटी. टिळा माटीचा लावला. बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील भावसौंदर्याचा वेध घेणारा आनंदलोक मालिकेतला 7वा भाग आपण ऐकलात. निवेदन मोहन माडगुळकर. काव्यवाचन ज्योती सुभाष आणि अतुल कुलकर्णी. माझी माय सरस्वती या कवितेचं गायन अनुराधा मराठे. शीर्षक गीत गायन विभावरी आपटे. संगीत नरेंद्र भिडे. निर्मिती सहाय्य वंदना बोकील आणि प्रिया साबणे. ध्वनिमुद्रण आणि ध्वनिसंकलन विनायक नेवसे आणि ओंकार केळकर. लेखन डॉक्टर अरुणा ढेरे. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. सुखाने भरते शब्द.